तर हॅपी जर्नी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि खरं तर हा चित्रपट आहे भाऊ आणि बहिणीच्या नात्याला जपणारा. भाऊ बहिणीचं नाते यांनी जपलेलं आहे या चित्रपटामध्ये. तर बोलूया त्यांच्याशी. रात्री मराठीमध्ये तुमच्या दोघांचंही स्वागत. थँक्यू, थँक्स सो मच. तुमची भूमिका काय सांगते या चित्रपटामध्ये? एक तरी फक्त भाऊ बहिणीची गोष्ट नाही आहे, याच्यामध्ये प्रेम कहाणी सुद्धा आहे. निरंजन जे माझं पात्र आहे त्याची जी हिरोईन आहे ती ॲलिस आहे खरी, आणि बहीण जानकी आहे जे प्रिया काम करते. मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येक जण जो आहे त्याची स्वतःची एक इमेज त्यांना स्वतःनं करून घेतलेली असते किंवा काही लोकांनी सांगितलेली असते, आणि प्रत्येकाला एक बदल हवा असतो स्वतःमध्ये, एक ट्रान्सफॉर्मेशन हवं असतं, आणि तो बदल त्याला घडवून देण्यासाठी कुठल्या तरी एका व्यक्तीची गरज असते. तशी निरंजनच्या आयुष्यामध्ये जानकी ही जी त्याची बहीण आहे ती तो बदल घडवते आणि त्याचे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते अत्यंत हॅपी असं ट्रान्सफॉर्मेशन आहे, आणि त्यामुळे ही जर्नी ही फक्त त्या व्हॅनमधनं होणारी जर्नी नाही आहे तर त्या कॅरेक्टर्सची सुद्धा ही जर्नी आहे. प्रिया, मला इथे तुला विचारायचं की खरं तर त्या या चित्रपटाचा ट्रेलर आम्ही पाहिला आणि अगदी चुलबुली अशी प्रिया आम्हाला पाहायला मिळाली, तर एकंदरीत या भूमिकेबद्दल सांग ना. जसं अतुल म्हणाला तसं, जानकी आणि निरंजन हे मोर दॅन अ ब्रदर सिस्टर, ते खूप चांगले घट्ट मित्र आहेत. आणि मुळात ही गोष्ट फक्त भावा बहिणींची नाही आहे, ती एक खूप छान लव्ह स्टोरी सुद्धा आहे. निरंजनच्या आयुष्यात होणारा बदल, त्याच्या आयुष्याची जी जर्नी आहे, जी हॅपी होते, जी हॅपी आहे ती अजून हॅपी करते, ह्या सगळ्याला कारणीभूत असणारी जानकी त्याची बहीण. सो ते माझं कॅरेक्टर आहे. आणि मला असं वाटतं की फक्त निरंजन आणि जानकीचे आयुष्य बदलत नाही, तर या फिल्ममध्ये असलेल्या प्रत्येक कॅरेक्टरमध्ये काही ना काहीतरी बदल होतो आहे, ट्रान्सफॉर्मेशन होत आहे. जानकीमध्ये सुद्धा एक प्रकारचा बदल होतो, ॲलिसमध्ये सुद्धा होतो, तसंच ह्या सिद्धार्थच्या कॅरेक्टरमध्ये सुद्धा होतो. हा हॅपीवाला जर्नी आहे, आम्ही लवकरच पाहू. पण मला इथे तुम्हाला प्रश्न असं विचारायचं आहे की या ही जी एक चित्रपटाची स्क्रीन आहे ती एकदम स्टँडर्ड लेवलला आम्हाला पाहायला मिळाली, याच्या आधी कदाचित क्वचित आम्हाला पाहायला मिळाली. एक फ्रेश लुक चित्रपटाचा आम्हाला पाहायला मिळतो आहे, तर या हा जो एक्सपिरियन्स आहे, हा जो एक नवा आणि फ्रेश लुक दिलेला आहे, कुठेतरी अनोखा पण तुम्हालाही वाटलेला आहे का? काय सांगाल? आमचा जो DOP आहे रंगा, तो अजूनही FTI मध्ये आहे, पास आउट व्हायचा आहे. सचिन कुंडलकरनी खूप तरुण लोक, अख्खा क्रू हा अत्यंत विचारपूर्वक फार तरुण लोक त्यांनी गोळा केली. कॉस्ट्युम्स असो, संगीत असो, कॅमेरामन असिस्टंट्स त्याचे, ही सगळी लोक ही फार नवा विचार घेऊन येणारी लोकं आहेत सिनेमाच्या बाबतीत, आयुष्याच्या बाबतीत. आणि त्यामुळे एक अत्यंत कॉन्शियस जो डिसिजन सचिननी घेतला या फिल्मसाठी एस्पेशली, त्यामुळे हे वेगळं पॅलेट मला असं वाटतं बघायला मिळतं आहे. ऑफकोर्स लुकबद्दल विचारायचं, तुझे कॉस्ट्युम अगदी म्हणजे तरुणींना खेचणारे होते, या आता माझा कॉस्ट्युम असा असला पाहिजे. म्हणजे तुझे कॉस्ट्युम पाहून आता लवकरच तो ट्रेंड येणार आहे, तर तुला कॉस्ट्युमविषयी काय सांगायचं आहे? वाव, दॅट्स नाईस. मला असं वाटतं की मुळात हॅपी जर्नी ही एक फिल्मसुद्धा अशा प्रकारे एक सेट करते टोन किंवा ट्रेंड म्हणा, की तुम्हाला जे जो सिनेमाचा उद्देश आहे किंवा जे सिनेमाचं म्हणणं आहे की बदल अपेक्षित आहे आणि आपल्या प्रत्येकाला बदल हवा असतो आणि आपण तो कोणा ना कोणामुळे तरी घडवत असतो. सो आय वुड बी हॅपी की जर त्याच्यामुळे आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत असे कॉस्ट्युम्स आणि असं यायला लागलं. तर ऑल थँक्स टू अमित दिवेकर, आमचं स्टायलिस्ट, ज्यांनी आमच्या सगळ्यांचेच कॉस्ट्युम्स केले. नक्कीच, म्हणजे आम्ही किंवा इतर काही तरुणी म्हणतील हां आम्हाला या प्रिया बापटचा कॉस्ट्युम आवडला आणि मी तसंच घालणार, म्हणजे पुढे जाऊन असं होणार आहे नक्की आहे. बरं, मला सांग ना की त्या प्रवासामध्ये, म्हणजे ट्रेलरमध्ये मी पाहिलं की त्या व्हॅनमध्येच तुमचे बऱ्याच काही शूट्स किंवा ॲक्शन्स तिथे झालेले आहेत, आणि तुला अन्न वस्त्र निवारामध्ये राहणारी मुलगी आहे, तर काय सांगशील, काय आहे ते नक्की? फ्रेश हे गाणं व्हॅनमध्ये अख्खं शूट झालं आहे आणि त्यासाठी आम्ही तसं काही फार व्हॅनच्या बाहेर पडलो नव्हतो, आणि इट वॉज अ टास्क आणि फन टास्क, म्हणजे कारण तेवढ्याच्या जागेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या होत्या, तोचतोचपणा नाही आला पाहिजे आणि तरीसुद्धा ते फ्रेश वाटलं पाहिजे, पण तुमच्याकडे हातामध्ये खूप लिमिटेड गोष्टी होत्या. सो वी एक्सपेरिमेंटेड अ लॉट. नक्कीच, हे झालं सगळं चित्रपटाबद्दल, पण एकंदरीत तुम्ही दोघांनी एकत्र काम केलं या चित्रपटामध्ये, तर हा एक्सपिरियन्स कसा आहे? उत्तम. प्रिया बरोबरचा उत्तम.
बरं, एका शब्दात सांगायचं, अतुल फॅन्टॅस्टिक. प्रिया सेम. ओके, मला इथे एवढंच म्हणायचं आहे की भाऊ बहिणीच्या नात्याला तुम्ही कुठेतरी जपलंय या चित्रपटामध्ये, आणि ऑफकोर्स तुमचं हे नातं बघून पुढे कदाचित ज्यांच्या भाऊ बहिणींमध्ये भांडणं होत आहेत ते कदाचित एकत्र होतील, ते नातं कुठेतरी जपलं जाईल, म्हणजे एक प्रोत्साहन मिळतं. कधीकधी आपण चित्रपट पाहतो असं कुठेतरी ह्या चित्रपटातून आम्हाला नक्कीच काहीतरी चांगलं मिळणार आहे, प्रेक्षकांना चांगलं मिळणार आहे. तर तुम्ही आता प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? चांगला सिनेमा बघण्याची संधी थिएटरमध्ये कधीही सुजाण प्रेक्षक दवडत नाही, त्यामुळे ही संधी तवडू नका. खूप छान उत्तर दिलं. प्रिया काय सांगशील? सेम. ओके, थँक्यू सो मच. चित्रपटाला नक्कीच खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. कॅमेरा पर्सन फैजानसह आर्या इल्ले, राजश्री मराठी. नमस्कार, मी प्रिया बापट. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.